मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत 1857 स्वातंत्र्य लढा। यामध्ये या लढ्याचे परिणाम काय काय झाले ते आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी 1857 लढ्यामध्ये इंग्लंडच्या राणीच्या, म्हणजे त्यावेळेस ती राणी जी होती व्हिक्टोरिया, ही त्यावेळेस सत्तेवर होती, इंग्लंडच्या राणीपदावर होती राणी व्हिक्टोरिया। हिच्या असं लक्षात आलं की भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी चांगल्या प्रकारे कारभार करत नाही, म्हणून तिने सर्वप्रथम 1858 कायदा करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार काढून घेतला आणि त्या ठिकाणी भारत मंत्री नेमून व व्हायसराय पद निर्माण करून नव्याने कारभार सुरू केला। परंतु राणीच्या लक्षात आलं की आता आपण भारतीय जनतेला काहीतरी चांगल्या गोष्टी आपण दिल्या पाहिजेत, म्हणून इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला। जाहीरनामा म्हणजेच काय? तर ब्रिटिशांचं सरकार भारतीयांसाठी यापुढे कसे वागेल हे सांगणारं एक त्या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलं आणि सर्व जनतेपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्यालाच जाहीरनामा असे म्हणतात। तर या जाहीरनाम्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी? तर राणी म्हणतात, पहा, सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत, सर्व भारतीय हे आमचे प्रजाजन आहेत, म्हणजे ब्रिटिशांचे। वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावर प्रजाजनात भेद करणार नाही। राणींनी ग्वाही दिली की यापुढे आम्ही भारतीय प्रजाजनामध्ये कोणावरही वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करणार नाही। आणखी काय सांगितलं राणीने? तर राणी सांगतात की यापुढे शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील, म्हणजे गुणवत्ता डावलून त्या ठिकाणी कोणालाही नोकऱ्या दिल्या जाणार नाहीत आणि ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्याला नोकऱ्या मिळतील, असेही त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन या जाहीरनाम्यानुसार दिलं। आणखी सांगितलं त्यांनी की धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप यापुढे ब्रिटिश सरकार करणार नाही, भारतीयांच्या ज्या धार्मिक भावना असतील त्या कसल्याही प्रकारे दुखवल्या जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ, असंही त्यांनी सांगितलं। त्यानंतर भारतातले जे संस्थानिक होते त्या संस्थानिकांशी केलेले सर्व करार पाळली जातील, म्हणजे संस्थानिकांबरोबर जे काही करार केलेले होते त्या करारानुसार ब्रिटिश सरकार यापुढे त्यांच्याशी वागेल, याचीही ग्वाही त्यांनी या जाहीरनाम्यानुसार दिली। तसेच यापुढे कोणत्याही कारणासाठी भारतातलं कोणतंही संस्थान खालसा केले जाणार नाही। खालसा म्हणजेच काय? तर बरखास्त केले जाणार नाही, त्यांच्या अधिकार काढून घेतले जाणार नाही, अशा प्रकारची ग्वाही राणीने या जाहीरनाम्यातून भारतीयांना दिली। पहा बालमित्रांनो, मला सांगायला आनंद वाटतो की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी लढा देता तेव्हा समोरच्या माणसाला त्या गोष्टीबद्दल विचार करावा लागतो, अशाच प्रकारचा विचार राणी व्हिक्टोरियाने 1857 लढ्यामुळे केला। म्हणजेच हा राणीचा जाहीरनामा म्हणजेच या ठिकाणी 1857 स्वातंत्र्य लढ्याचा एक चांगला परिणाम आपण या ठिकाणी पाहू म्हणूया याला। धन्यवाद।